बरूर गावातील युवकाचा मृतदेह भीमा नदी पात्रात संशयास्पद आढळला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल संध्याकाळच्या सुमारास नजीर मुजावर वय वर्ष 27 राहणार गाव बरूर तालुका दक्षिण सोलापूर हा तरुण अचानकपणे काल संध्याकाळच्या सुमारास बेपत्ता झाला होता। दरम्यान नजीर मुजावर यांच्या कुटुंबियांनी नजीर याची शोधाशोध त्यांचे नातेवाईक मित्रमैत्रिणी आदी ठिकाणी केली, परंतु नजीर मुजावर हा तरुण मिळून आलाच नाही। म्हणून नजीर मुजावर यांच्या कुटुंबीय व त्यांच्या मित्रांनी नजीर मुजावर यांचे फोटो आणि त्यांची माहिती सोशल मीडियावर अपलोड केले। दरम्यान आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बरूर गावाजवळील भीमा नदी पात्रात एक मच्छीमारच्या जाळ्यात एक अनोळखी मृतदेह आढळून आले। दरम्यान त्या मृतदेहाला पाण्यातून बाहेर काढले आणि ते मृतदेह नजीर मुजावर यांचा असल्याचे स्पष्ट झाले। नजीर मुजावर हा तरुण अतिशय कष्टाळू होता व तो त्यांच्या घरात एकुलता एक मुलगा होता। अचानकपणे त्याचे मृतदेह भीमा नदी पात्रात संशयास्पद आढळल्याने नजीर मुजावर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नेमके नजीर मुजावर यांनी उडी मारून आत्महत्या तर केली नाही ना, का कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नजीर याला भीमा नदी पात्रात ढकलून तर दिले नाही ना, की कुठल्या तर कारणावरून नजीर मुजावर यांची हत्या करून भीमा नदी पात्रात फेकले तर नाही ना, अशी उलट सुलट चर्चा सध्या बरूर गावातील नागरिकांमध्ये रंगत आहे। दरम्यान नजीर मुजावर याचा मृतदेह शव इच्छेदानासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून या संदर्भात पुढील तपास मंद्रूप पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत। दरम्यान नजीर मुजावर यांच्या कुटुंबियांनी सदरचे प्रकरण काय आहे याचा उलगडा करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी आशा अपेक्षा मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ठिटे यांच्याकडे केली आहे।